एका कुमाराची कहाणी। ही अद्भुत कहाणी आहे फार। काय गंमत आहे की दोन प्रकारचे कलाकार असतात। पहिल्या प्रकारामध्ये स्वतःवरती खुश असणारे असे कलाकार असतात। आपली किती मोठी तपश्चर्या आहे, केवढी साधना आपण केली आणि आपल्याला किती मोठे यश मिळालं, याच्याच नशेमध्ये याच्याच कैफामध्ये ते राहतात। आणि दुसऱ्या प्रकारचे कलावंत असतात, त्यांना हे कळत असतं की लोक मला खूप शाबासक्या देत आहेत, टाळ्या वाजवत आहेत, पण नाही, जे मला गाठायचं होतं ते स्थान अजून मी गाठलेलं नाही। यांना मी असं म्हणतो की हे अतृप्त दैवी कलावंत आहेत। डिव्हाईन डिससॅटिस्फॅक्शन अशा तऱ्हेचं हे त्यांच्याजवळ स्वर्गीय असमाधान असतं। असं ज्याच्याजवळ होतं अशा कलाकाराची कहाणी आहे, एका कुमाराची कहाणी। सकाळच्या उन्हा सरसे एकदा याने काय केले, दिसेल त्या आकाराला सोन्याचे हात दिले। टिंबा टिंबा मध्ये जसे बिंब आपले भरून ठेवले, वडीलधाऱ्या वडांचेही माथे जरा खाली लावले। तेवढ्यामध्ये कोणीतरी कौतुकाची टाळी दिली, तशी हा सावध झाला आणि आपली आपण हाक ऐकत दूर दूर निघून गेला। सूर्य सन्मुख सूर्यफूल एक टक टप करते, धरणीवरती पाय रोवून आकाशाचा जप करते। तसा तोही इमानदार उग्र एकाग्र झाला, तेव्हा म्हणे कोणी याला आदराचा मुजरा केला। तशी हा जो तडक उठला, मृगजळ पिण्यासाठी रानोमाळ धावत सुटला। खजुरीच्या बनामध्ये संध्याकाळची सावली झाला, तेव्हा याच्या देहावरून लमाणांचा तांडा गेला। मग म्हणे कोणीतरी याच्यासाठी हाय म्हटले, तशी ह्याने काय केले, कोशासारखे वेढून घेतले सारे कबीराचे शेले। मीरेच्या मंदिरात मारवा होऊन घुमत राहिला, मीरेच्या मंदिरात मारवा होऊन घुमत राहिला। कोणी म्हणतात निर्गुणाच्या डोहाचाही तळ पाहिला। एवढ्यामध्ये काय घडले, महाकाल मंदिरात सनातन डमरू झडले। कण्यामधल्या मण्यामधून मल्हाराची नागिन उठली, चंद्राच्या तळ्यामध्ये ओंकाराची लाट फुटली। तेव्हा म्हणे जरा कुठे कंठामधली तहान मिटली। आता तसा कुशल आहे, पण स्वप्नात दचकून उठे म्हणे माझा सप्तवर्ण श्याम कर्ण घोडा कुठे।